कोण आहे तर तू हे काही करते आतापर्यंत ऐकल्याप्रमाणे अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत जे खरे ऐकणारे होऊन गेले ना त्या सर्वांचा तू राजा आहे. परिसनियाच्या राया ऐके बापा म्हणून आतापर्यंत जे खरे खरे ऐकणारे होऊन गेले ना त्यांचा अर्जुन राजा आहे. आपला तुमचा आमचा नंबर त्यात नाहीये. मोठे मोठे ऐकणारे होऊन गेले. कोण कोण मोठे एकदम त्रोटक नाव किती आई सांगतो यावेळेला आतापी वातापी आणि किंवद किती कथा सांगितली जाते. अर्जुनाला उपमा देताना शंकर महाराजांनी काय दिली आहे आतापी वातापी आणि किंवद हे तीन दैत्य यांचा कारखाना असा होता. कपटी मायावी त्यांनी एकाने खणावळ टाकली एकाने स्वयंपाक बनावं एकाने घरात उभं राहून गेट मध्ये येणाऱ्यांना नमस्कार करावा या आमच्या हॉटेलमध्ये घ्या फ्री ऑफ चार्ज एक नया पैसा तुम्हाला त्याचा चार्ज पडणार नाही त्याचं बिल द्यावं लागणार नाही. किती खा काही खा कुठलाही माल ऑर्डर प्रमाणे ताजा स्वच्छ असं तयार असेल आणि मग कोण आळस करेल या भावात. सगळे जण जायचे पण तो राक्षसी कारखाना होता. ते करायचे काय एकाने अन्न बनायचं एकाने वाढायचं बरं आणि एकाने माणसं घरात पाठवायचं. अन्न रूपाने एक भोग पोटात गेला की त्याने म्हणायचं अरे बाहेर ये बाहेर म्हटलं की तो त्याचं पोट फाडून बाहेर यायचा मग याचं प्रेत पडायचं आणि तिन्ही त्या राक्षसाने मांसाहार करायचं. आता राक्षसाचं खाद्यच मांसाहार. नवे नवे मांसाहार करणाऱ्यांना राक्षस म्हटलं तर काय फार वावगं ठरेल असं काय त्यांच्या चॅनलचे म्हटलं तरी चांगलं असा असा प्रकार आहे. तर राक्षसांचं खाद्य ते खाऊनात त्याप्रमाणे त्यांचे मांस खावं. गरजा करता ही गोष्ट अगस्तीच्या कानावर दिली आणि त्यांनी विचार केला याच मार्गाने आपण गेलं पाहिजे याच मार्गाने गेलं पाहिजे तेव्हा ते संपतील. आले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलमध्ये गेले हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं पण स्वतःचं सामर्थ्य होतं आपला हात आपल्या अन्न म्हणून भाऊ पोटात गेला होता तो मधीत खलास झाला. जो वाढत होता त्याला